चार षटकाचा सामना शेवटचा आणि अंतिम सामना. पहिलाच बॉल फटका फसलाय, शतरक्षक चेंडूच्या खाली आलाय आणि अतुल सुरुंग याची खेळी संपुष्टात आलेली आहे. पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद. षटकातील पुढचा बॉल घेऊन हा चेंडू देखील आपण पाहतोय अचूक टप्प्यावरती पडलेला आहे. बॅट वरून फिरली गेली आणि आपण पाहतोय की चेंडू खाली राहिला होता, बॅटर बॉल संपर्क नाहीये. हा चेंडू देखील येतो निर्धाव. ऑन साइडला प्रहार केलेला आहे, फिल्डर येतोय विनीत, विनीत भोरकुन फलंदाज बाद. धीरज रिंडा याची देखील खेळी संपुष्टात आलेली आहे. कुमार येतोय, कुमार धिंडा. बॅक टू बॅक दोन फलंदाज बाद झालेले आहेत. आणखीन एक फलंदाज बाद होतोय कुमार, याची देखील खेळी संपुष्टात आली आहे. फलंदाज बाद. सलग आपण पाहतोय तीन फलंदाज बाद झाले आहेत शून्य धावसंख्येवरती. चेंडू टाकून झाले चार, षटकातील दोन चेंडूचा खेळ अद्याप बाकी आहे आणि आपण पाहतोय नवनाथ गैला संघाचा संघाने काढलेला आहे. खोलवे टप्प्याचा चेंडू, चेंडूला खोदून काढलेला आहे. फिल्डर होता मात्र त्याच्याकडे संधी नव्हती हा चेंडू फील्ड करण्याची. तोपर्यंत दोन धावा या पर्यंत पूर्ण केल्या जात आहेत. धाव फलक दोन ने आता मात्र पुढे सरसवलेला आहे.
या दोन धावेने धाव फलकाला सुरुवात झालेली आहे। या षटकातीलला शेवटचा आणि अंतिम चेंडू झोडकास मारण्याचा प्रयत्न अपील झाली होती, मात्र अपील ही फेटाळून लावली गेलेली आहे। निर्धाव चेंडू तो पहिल्या षटकामध्ये काय करामत केली आहे, जबरदस्त कामगिरी राहिली आहे ती म्हणजे जेबीआयची जयेश भरकुन, एक अनुभवी खेळाडू नक्कीच, आपल्या अनुभवाचा वापर आपल्या संघासाठी झालेला आहे। फक्त दोन धावा त्याने खर्च केल्या आणि तीन विकेट देखील मिळवल्यात। पहिला षटक समाप्त झालेला आहे, पहिल्या षटकामध्ये काय जबरदस्त कामगिरी, फक्त दोनच धावा आणि तीन महत्त्वाचे विकेट्स। सत्यवान भुरकून आलेला आहे दुसरी षटक हातण्यासाठी। स्कोरिंग क्षेत्रामध्ये चेंडू खेळून एक धाव पूर्ण झालेली आहे, दुसरी धाव धोक्याची ठरलेली आहे, मात्र सुखरूपरीत्या क्रीज मध्ये पोहोचलेला आहे नवनाथ गहिला, एक सिंगल धाव आणि या सिंगल धावेने धाव फलक आता मात्र जाऊन पोहोचलाय तो म्हणजे तीन या धावसंख्येवरती, थ्री रन्स, तीन धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात। सत्यवान नवनाथ सडे हा चेंडू चोरकास मारण्याचा प्रयत्न, नवनाथ याचा असफल ठरलाय। आणखीन एक निर्धाव चेंडू, टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि आपण पाहतोय की हा निर्णय आई चंडिका स्पोर्ट्स झूचंद्र संघाच्या बाजूने लागलेला आहे। पुढे ससावून खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, फिल्डर चेंडूच्या खाली येतोय आणि काय झेल पकडतोय, आणखीन एक फलंदाज बाद होतोय। नवनाथ गहिला संघाचा संघनायक तंबूच्या आशाला परततोय, फलंदाज बाद। किरण भरतडे आलाय न्यू बॅटर, पुन्हा एकदा चांगलं शतरक्षण झालंय, कमालीचं शतरक्षण, या गोदर झेल पकडला होता आणि हा चेंडू देखील पकडलेला आहे। धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या, त्या म्हणजे फक्त आणि फक्त चार धावा। ऑन साइडला फटका केलेलाय, संजयचा फटका थोडासा फसला होता, सीमारेषा अगदी जवळ, विनीत भुरकुन याने हा चेंडू फील्ड केलेला आहे। दोन धावा मिळाल्यात, धाव फलक दोन ने पुढे सरसावला गेलाय, ते म्हणजे सहा या धावसंख्येवरती। सत्यवान भुरकुन याने देखील कमालीचा हे षटक हातालेला आहे, एक विकेट मिळवलाय आणि या चार धावा त्याने खर्च केलेल्या आहेत। संजय धिंडा आपण बघतो स्ट्राईक करत आहे, स्ट्रगल करतो संजय देखील, प्रेशर आहे त्याच्यावरती। आपण बघतोय की जे चार फलंदाज बाद झालेले आहेत त्याचं प्रेशर त्याच्यावरती साफ आपल्याला बघायला मिळत आहे। दोन षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा आपण पाहतोय लागल्यात, त्या म्हणजे फक्त आणि फक्त सहा धावा। चांगला परफॉर्मन्स शेष भुरकुन आणि सत्यवान भुरकुन या दोन गोलंदाजांनी दिलेला आहे।
तिसरा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज हर्ष देतोय, हर्षद वनगा, किरण बर्तडे आणि संजय धिंडा अजून आहे, मात्र संजयला जास्त संधी मिळालेली नाहीये। किरण हा चेंडू चौकस मारण्याचा प्रयत्न, क्रॉस बॅडेड हा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये आणि हा चेंडू निधाव येतोय। टॉस जिंकला होता जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा टीमनं, बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि आपण बघतो हा निर्णय थोडा अंगलट येताना संध्याकाळच्या सत्रामध्ये मोठे फटके मारण्यासाठी फलंदाज गेलेत आणि फसलेत, पूर्णपणे फसले गेलेत, त्याचा फायदा उचलत असताना आपण बघतो आई चंडिका स्पोर्ट्स झुचंद्र हा संघ बॅटचा एज घेतलाय डिक्लेरेशन झोन मध्ये, टॉप फलक दोन ने पुढे सरसावला गेलाय, ते म्हणजे 8 या धावसंख्येवरती। हर्षद फनगा पहिला चेंडू निधावात आला, त्यानंतर या दोन धावांनी हलकासा एज घेतला होता आणि या चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये निघून गेला, धाव फलक दोन ने 8 या धावसंख्येवरती। पुन्हा एकदा फटका फसलेला आहे दीपेश वनगा, आपण पाहतोय त्या क्षेत्रामध्ये, मात्र त्याला चेंडू पकडण्याची संधी नाहीये, चेंडू पुन्हा एकदा डिक्लेरेशन झोन मध्ये निघून गेलाय, पुन्हा एकदा दोन धावा आणि धाव फलक आता दोन्ही अंकामध्ये प्रवेश करतोय, तो म्हणजे 10 या धावसंख्येवरती। किरणने हा फटका ऑन साइडला खेळून काढलाय, शतरक्षक दोन शतरक्षक आलेत, दोन शतरक्षकांच्या आपण बघतोय हा मध्ये चेंडू पडला गेला, नशिबाजी 7 झुचंद्र संघाला मिळालेला आहे, आज आई चंडिकेचा आशीर्वाद घेऊन उतरलेला हा संघ। बघा चेंडू पडल्यानंतर अगदी सीमारेषी जवळ गेला होता मात्र सीमारेषेच्या बाहेर गेला नाहीये, चेंडू टाकून झाले 4, शेवटचे दोन चेंडू बाकी आहेत, धाव फलकावरती धावा लागल्या गेल्यात, ते म्हणजे 11 धावा। संजयाचा देखील फटका फसलाय, शतरक्षक येतोय झेच करतोय, मात्र यावेळेस झेला सुटला गेला, दोन धावा पलून पूर्ण केल्या जात आहेत, तिसऱ्या वेळेचा प्रयत्न होतोय आणि तिसरी धाव देखील पलून पूर्ण केली जात आहे आणि आपण बघतोय की हा चेंडू बघता बघता चेंडूला पकडता पकडता चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून गेला, 4 धावा चौकार। या षटकातील शेवटचा एक चेंडू दबी बाकी असेल, संजय धिंडा याला चांगला फिनिशिंग टच द्यावा लागेल, ऑन साइडला चांगला प्रहार केलेला शतरक्षक आहे, चेंडूने उंची घेतलेली आहे आणि आपण बघतोय की हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून गेलाय, चौकार आलाय, चौकाशी धाव फलक जाऊन पोहोचलाय, तो म्हणजे 19 धावसंख्येवरती। चला पाणी पाठवायचं मैदानाच्या आतमध्ये, चला व्हॉलंटियर्स पाणी घेऊन जा, ड्रिंक्स ब्रेक घेतला जाईल मैदानाच्या आतमध्ये, आपण पण एक ब्रेक घेऊया आणि देऊया डीजेला संधी, ऐकूया एक सुमधुर संगीत, कम ऑन डीजे।
साइडला हा चेंडू ते खेळून काढला गेलाय. एक आपण बघतोय सिंगल धाव आलेली आहे. कीर्ती भंग आलेला आहे शेवटचा अंतिम षटक हाताळण्यासाठी. हा फलक आपण बघतोय 20 या धावसंख्येवरती. ब्लॉकहॉल मध्ये हा चेंडू आताला आहे. ऑन साइट ला प्रहार तर भरभर चांगला झाला होता, मात्र विनीत भुरकून चेंडूच्या खाली आलाय आणि संजय धुंडा याची देखील खेळी संपुष्टात आलेली आहे. फलंदाज बाद. जगदंबा स्पोर्ट्स पिंडीवाडा संघ थोडासा अडचणीमध्ये सापडलेला आहे आणि अडचणीमधून बाहेर काढण्याचं काम आता मिलिंदला करावं लागेल. मिलिंदने ठोकला षटकार 6 धावा. या तीन चेंडू मध्ये जर आणखी एक ते दोन मोठे फटके जर आले तर एक सन्मानजनक स्कोर हा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळू शकतो. या कशा प्रकारे मिलिंद घेणारे तीन चेंडू खेळून काढतोय. एक षटकार त्याने ठोकलेला आहे. 5 गडी बाद आपण पाहतोय 26 धावा धाव फलकावरती लागलेल्या आहेत. पहिल्या चेंडूवरती पाहतोय अतुल बाज झाला, त्यानंतर धीरज, त्यानंतर कुमार, बॅक टू बॅक फलंदाज बाज झाले. चेंडू ऑन साइडला खेळून काढलेला. शतरक्षक आहे सत्यवान भुरकून. चांगले शतरक्षण झालेलं आहे. फेकी थोडीशी खराब, मात्र 2 धावा मिळाल्यात. धाव फलक 2 ने पुढे सरसावला गेलाय. ते म्हणजे 28 या धावसंख्येवरती 28 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. या षटकातील आणखी 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. ऑन साइडला पुन्हा एकदा चांगला प्रयत्न सत्यवान याच्याकडून देखील पाहायला मिळाला. एक धाव पण पूर्ण झाली याचा प्रयत्न आणि आपण बघतोय की दुसरी धाव देखील इथे पूर्ण केलेली आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. कदाचित ही तिसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे. छोट्या धावा इथे पण पूर्ण केल्या जात आहेत आणि या धावा दुसऱ्या इनिंग मध्ये नक्कीच धोकादायक ठरू शकतात आई चंडिका स्पोर्ट्स जुचंद्र या टीमला. या 3 धावेने धाव फलक आता मात्र सन्मानजनक स्थितीमध्ये 31 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. शेवटचा एक चेंडू बाकी आहे आणि या संध्याकाळच्या सत्रामध्ये 35 ते 36 धावा किंवा 31 ते 32 धावा पूर्ण करणं थोडस कठीण होऊ शकतं. ते म्हणजे आई चंडिका स्पोर्ट्स जुचंद्र या टीमला हा चेंडू ऑफस्टंपच्या खूपच बाहेर आताला गेलाय. पंचांचा इशारा तो व्हाइट बॉलचा. धाव फलक 32 धावसंख्येवरती 32 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. जोरकस मारण्याचा प्रयत्न, बॅटचा एज घेतलाय
आणि हा चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये गेलेला आहे. डिक्लेरच्या स्वरूपात दोन धावा, 37 धावा दा फलकावरती, 35 धावांचं माफकचं आव्हान इथे ठेवलेलं आहे. मित्र म्हणे एक सन्मानजनक स्कोर हा दहा फलकावरती लागलेला आहे. 24 बॉल आणि विजयासाठी 35 धावा पूर्ण करायच्या असतील त्या म्हणजे आई चंडिका स्पोर्ट्स जुचंद्र या टीमला. पस्तीस धावांचं टार्गेट इथे सेट केलेलं आहे. 24 बॉल विजयासाठी 35 धावा पूर्ण करायच्या असतील आणि या 35 धावा करणं थोडस कठीण होऊ शकतं या संध्याकाळच्या सत्रामध्ये. आई चंडिका स्पोर्ट्स जुचंद्र या टीमला विनीत भुरकुन आणि आपण पाहतो हर्षद वनगा असे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उतरले गेलेत. पहिले षटक हाताळण्यासाठी नवनाथ गैला मात्र काटकी टक्कर नक्कीच पाहायला मिळेल प्रेक्षकांना कारण कमी धाव संख्येचे जे सामने असतात ते नेहमीच रोमांचित होत असतात आणि हा सामना देखील प्रेक्षकांना त्या स्थितीमध्ये पाहायला मिळेल. या नवनाथ जे षटक आहे हे निर्णायक ठरणार आहे. हे पहिलं षटक खूप निर्णायक ठरणार आहे या सामन्यामध्ये आणि आपण बघतोय की त्या 3 धावा फुलून पूर्ण केल्या होत्या त्या धावा देखील खूप महत्वाच्या ठरतील. तर विनीत स्ट्राइक वरती पहिल्या षटक हाताळण्यासाठी नवनाथ. विनीत टू नवनाथ एक चांगलं बॅटल रंगेल. बावलांमध्ये थोडासा इथे चुकला गेलाय. डेड बॉलचा इशारा इथे दिला गेलाय. बॉल आणि या विजयासाठी 35 धावा पूर्ण करायच्या आहेत. सन्माननीय रवींद्रजी वाघमारे यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मी हार्दिक स्वागत करतोय आणि बघा आल्या आल्या त्यांना लगेच बक्षीस देखील जाहीर केलेलं आहे. षटकारांची हॅट्रिक जर ठोकली गेली तर 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. षटकारांच्या हॅट्रिक साठी
500 रुपये कैश प्राइज जाहिर है। दुसरा डावाला सुरुवात झालेली आहे। पहिलाच बॉल विनीत साठी, उसरी गेणारा चेंडू होता, फटका फसलाय, शतरक्षक चेंडूच्या खाली आलाय आणि आपण बघतोय की पहिल्याच बॉल वरती सफलता मिळवलेली आहे फलंदाज बाद। पहिला भोंसर आपण इथे बघितला पहिल्याच बॉल वरती, फलंदाजाने जर हा चेंडू जर सोडून दिला असता तर व्हाईट नक्कीच मिळाला असता, मात्र खेळण्याचा प्रयत्न केला आणि आपण पाहतोय इथे फलंदाज बाद झालेला आहे। पहिल्याच बॉल वरती विकेट सफलता मिळवलेली आहे, जशा तसं उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय जगदंबा स्पोर्ट्स पिंडरीबड हा संघ। षटकारांच्या हॅट्रिक साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे आणि चौकारासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे। दुसरा चेंडू नवना त्याचा लेगेशी सोडून जाणार आहे, धावून दिले हा चेंडू आताला गेलाय, पंचाने दर्शवलं हा चेंडू वाईट असेल, वाईट बॉल, एक्स्ट्रा रन ते खर्च करतोय। एक गडी बाद एक अशी धावसंख्या आपल्या धाव फलकावरती पाहायला मिळते। आणखीन एक आपण बघतो चांगला चेंडू तो खेळून काढलेला आहे, सत्तवान भुरकुंड थोडासा स्ट्रगल करत असताना या चेंडूवरती ग्राइंड शॉट करण्याचा प्रयत्न झाला होता। आपण बघतोय डोळे बंद करून हा फटका खेळण्याचा प्रयत्न सत्यवान याचा, ऑफ साइडला क्रॅकिंग फटका आपण पाहतोय, क्रॅकिंग स्क्वेअर कट म्हणावे लागेल, मात्र चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये गेलाय। दोन धावा, आपण पाहतोय की कमीत कमी किंवा जास्तीत जास्त 9 धावा या प्रति षटकामागे चंडिका स्पोर्ट्स झूचंद्र टीमला पूर्ण करायच्या असतील। आपण पाहतो की आतापर्यंत 3 धावा या धाव फलकाच्या लागलेल्या आहेत 3 चेंडूच्या समाप्तीनंतर। आणखीन एक कलकत्त्याने हा चेंडू खेळून काढलेला आहे, स्वतः नवनाथ गहिला बॉलर आपण पाहतोय चेंडूवर थांबलेला आहे, मात्र मित्र म्हणे थोडीशी खराब कामगिरी झालेली आहे, एखादा जर शतरक्षक धावला असता तर चांगल्या प्रकारे हा चेंडू तो फील्ड करू शकला असता, मात्र स्वतः नवनाथ गेला फॉर थ्रो मध्ये आणि चेंडू पकडण्यासाठी थोडीशी कठिनाई झाली होती। 2 धावा मिळाल्या, धाव फलक 2 ने 5 धावसंख्येवरती 5। आणखीन विजयासाठी आपण पाहतोय 30 धावींची गरज आहे या षटकातील चेंडू टाकून झाले ते म्हणजे 4। हा सामना नक्कीच शेवटच्या चेंडूपर्यंत आणि शेवटच्या षटकापर्यंत नक्कीच जाईल, ज्या प्रकारे नवनाथ याने आतापर्यंत सुरुवात केलेली आहे। आपण पाहतोय एक महत्वाचा गडी देखील बाद झालाय तो म्हणजे विनीत भुरकुंड, चेंडूवरती वेग आहे मात्र वेगावरती नियंत्रण नाही आहे ते म्हणजे नवनाथ गहिला याचा। आणखीन एक एक्स्ट्रा चेंडू त्याने हाताळला आहे, एक्स्ट्राने धाव फलक 6 या धावसंख्येवरती अजूनही विजयासाठी 29 धावींची गरज आहे। आणखीन एक चांगला फटका, अकुट टप्प्याचा चेंडू होता, स्क्वेअर कटचा फटका पुन्हा एकदा पाहायला मिळाला सत्यवानच्या बॅट मधून, आणखीन 2 धावा आलेल्या आहेत आणि या 2 धावीने धाव फलक जाऊन पोहोचला आहे तो म्हणजे 8 या धावसंख्येवरती। हात खोळण्याची संधी दिली जाते कारण या चेंडूवरती जो वेग हवा होता तो वेग मिळालेला नाही आहे, बॅकफूट वर जाऊन हा चेंडू कट केला आणि आपण पाहतोय की या 2 धावा मिळवल्या, धाव फलक 2 ने पुढे सरसावलंय,
8 या धावसंख्येवरती पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवला होता, त्यानंतर मात्र धावा इथे खर्च करत असताना नवनाथ गहिला हा गोलंदाज। आपण पाहतोय आणखीन एक एक्स्ट्रा चेंडू हाताळतोय, आणखी एक एक्स्ट्रा चेंडूची हाताळणी केलेली आहे। या एक्स्ट्रा धावा अडचणीमध्ये घेऊन जाऊ शकतायत, ते म्हणजे जगदंबा स्पोर्ट्स पिंजुवाडा या टीमला। शेवटचा चेंडू बाकी या षटकामध्ये, पुन्हा एकदा बॅकफूट वर जाऊन हा चेंडू कट करण्याचा प्रयत्न, मात्र जास्तच बॅकफूट वरती गेला, चेंडू शेरापासून दूर ठेवला होता आणि हा चेंडू तो निर्धाव। षटक संपलाय, ते म्हणजे पहिल्या षटकामध्ये धाव फलकावरती धावा लागला गेला, ते म्हणजे 9 धावा। आणखीन विजयासाठी आपण पाहतोय धावींची गरज आहे, ती म्हणजे 26 18 चेंडू आणि विजयासाठी 26 धावींची गरज, 18 चेंडू आणि 26 धावा। आपण पाहतोय की नवनाथ इथं जे षटक होत चांगले षटक पडला गेला, मात्र नवनाथने 3 चेंडू एक्स्ट्राच्या स्वरूपात हाताळलेत, 3 वाईट चेंडू त्याने हाताळले। 3 चेंडू जर वाईट जर हाताळले नसते तर नक्कीच पहिले षटक एक निर्णायक षटक पाहायला मिळालं असतं। ज्या धावा यायला हव्या होत्या त्या धावा आलेल्या आहेत, आणखीन 26 धावींची गरज। अतुल येतोय, अतुल सुरुंग दुसरं षटक हाताळण्यासाठी, वेगवान गोलंदाज, बघूया कशा प्रकारे मारा करतो या षटकामध्ये। त्याच्या समोर पाहतो आपण हर्षद वनगा याला, जो 2 सामन्यांमध्ये सामनावीर ठरलेला होता। साइडला फटका केलेला आहे सुनील भोसलच्या क्षेत्रामध्ये, झेल उडाला होता हर्षद याचा आणि हा झेल सुटला गेलाय, थोडासा अपुरा झेल होता की चेंडू ज्या प्रकारे आला होता फ्लॅट आला होता आणि सुनील होते त्या क्षेत्रामध्ये, झेल पकडता आलेला नाहीये, हाफ चान्स होता आणि तो हाफ चान्स सुटला गेलाय। 2 धावफलक 11 धावसंख्येवरती। कशट करण्याचा प्रयत्न, झेल पकडला गेलाय, जगलिंग अँड टेकन, फलंदाज बाद हर्षद वनगा याची खेळी संपुष्टात आलेली आहे। फलंदाज बाद नवीन बॅटर इन झालेला आहे, तो म्हणजे दीपेश वनगा। आपण पाहतोय इथे कुठेतरी गेम प्लॅनिंग आखलेला आहे चंडीगढ स्पोर्ट्स जुशंधरा टीमने। आपण पाहतोय की जयेश भरकुन सारखा एक मोठा फलंदाज असताना आपण पाहतोय दीपेश वनगा याला मैदानाच्या आतमध्ये प्राचारण केलं गेलंय। दीपेश वनगा याचा आपण जर विचार केला तर 2-3 मॅच मध्ये आपण बघितला की जास्त काही करू शकलेला नाहीये, हा शेवटचा सामना आहे, अंतिम लढत सुपर 4 मध्ये पोहोचण्यासाठी ही लढत आपण पाहतोय। ह्या सामन्यामध्ये त्याच्या संघाला चांगल्या फलंदाजीची आवश्यकता आहे आणि या संघनायकाने त्याला मैदानाच्या आतमध्ये प्राचारण केलेलं आहे। क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फेरबदल केला जातोय, लेफ्टी बॅट्समन असल्या कारणाने आपण पाहतोय की डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला, डीप मिड विकेट आहे, त्यानंतर कव कॉर्नर मध्ये आणि एक लॉन्ग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे। आणि आपण पाहतोय एक क्षेत्ररक्षक वाईडिश लॉन्ग ऑफ मध्ये तैनात केला गेलाय आणि एक क्षेत्ररक्षक पाहतो आपण डीप कव्हर मध्ये तैनात केला गेलाय। तर त्या सर्कल मध्ये आपण पाहतोय मिड ऑफ थोडासा वाईडिश आहे, त्यानंतर पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि मिडॉर मध्ये क्षेत्ररक्षक आहे।
अकुल टप्प्याचा चेंडू दिल स्कूप केला गेलाय, चेंडू डिक्लेशन झोन मध्ये, दोन धावा धाव फलकावरती नोंदवल्या जात आहेत. या दोन धावाने धाव फलक जाऊन पोहोचतोय, तो म्हणजे 13 या धावसंख्येवरती. आणखीन विजयासाठी या आणखीन 22 धावींची गरज आहे. अतुल सुरुंग याने 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 4 धावा खर्च केलेल्या आहेत. आणखीन विजयासाठी 22 धावींची गरज. पुन्हा एकदा दिल स्कूप, पल्ली शॉट इथे गेलेला आहे. आणखीन 2 धावा धाव फलकावरती ऍड केल्या जात आहेत. बघा डिक्लेरेशन झोन आहे आणि डिक्लेअर मध्ये हा चेंडू सातत्याने निघून जातोय. सिंगल डबल धावा हे रोखायचे आहेत जगदंबा स्पोर्ट्स पेंडोपाड्या टीमला. मात्र सहज आणि सोप्या रीतीने या धावा समोरच्या संघाला बहाल केल्या जात आहेत. धाव फलक 2 ने पुढे सरसावलाय. 15 धावसंख्येवरती अजूनही सामना जिंकण्यासाठी आपण पाहतो या 20 धावींची गरज आहे. आपण पाहतो की बॅटिंग करत असताना की भरपूर कमी धावा या धाव फलकावरती लावलेल्या आहेत जगदंबा स्पोर्ट्स पेंढेपाड्या टीमनं. अनसाइडला फटका करण्याचा प्रयत्न, एक धाव ते कंप्लीट केली गेलेली. यावेळेस आपण पाहतो की चांगले क्षेत्ररक्षण लावलं गेलंय. आपण पाहतो की फाईन लेग क्षेत्रामध्ये कुठलाही क्षेत्ररक्षक नव्हता, त्याचा फायदा उचलत असा पाहायला मिळाला. तो म्हणजे दीपेश वनगा. धाव फलक झोन पुढे सरस, तो म्हणजे 16 धावसंख्येवरती. आणखीन विजयासाठी 19 धावींची गरज आहे. चेंडू बाकी राहिले ते म्हणजे 13 चेंडू आणि विजयासाठी 19 धावींची गरज आहे. 13 चेंडू 19 धावा. सामना अजूनही आपण बघतो की बॅलेन्सिंग सामना आहे. अजूनही 50-50 चान्स दोन्ही संघांना देखील आहे. एक शेवटचा चेंडू बाकी या ओव्हरमध्ये. या चेंडूवरती एखादा मोठा फटका आला तर जुचंद्र संघ सामन्यावरती आपली पकड मजबूत करेल. तर निधाव चेंडू जर आला तर निधाव चेंडू आलेला आहे. निधाव चेंडू आलेला आहे आणि आपण पाहतो की आणखीन जी आपली पकड मजबूत थोडीशी सही झाली होती, लूज झाली होती, ती थोडीशी मजबूत करत असताना जगदंबा स्पोर्ट्स पेंडेपाडा संघ. अतुल सुरुंग याचा हे षटक आपण पाहतोय कमालीचा राहिलेला आहे. 7 धावा त्याने खर्च केलेला आहे. 12 चेंडू आणि विजयासाठी आणखीन 19 धावींची गरज आहे. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 19 धावींची गरज. सामना पुन्हा एकदा बॅलेन्सिंग, 50-50 दोन्ही संघाला चान्स आहे. चला देऊया डीजेला संधी, ऐकू एक सुमधुर संगीत. चेंडू आणि 19 धावींची गरज आहे. आपण पाहतो या षटकारासाठी आणि चौकारासाठी इथे बक्षीस जाहीर झालेलं आहे. सन्माननीय रवी वाघमारे
चंद्रपाडावरून हा मॅच पाहण्यासाठी आलेला आहे. त्यांच्या माध्यमातून हे बक्षीस जाहीर झालेलं आहे. षटकारांच्या हॅट्रिकसाठी 500 रुपये आणि या चौकारासाठी 100 रुपये असं बक्षीस जाहीर झालेलं आहे. पहिला चेंडू आपण बघतोय निर्धावच्या स्वरूपात खेळून काढलेला आहे. मी अगोदरच म्हटलं होतं की दीपेश वनगा आजच्या दिवसामध्ये चांगला खेळ झालेला नाही आहे. कुठेतरी गेम प्लॅन आखला होता तो गेम प्लॅन नक्कीच थोडासा अंगावर जाणार दिसेल. मात्र यावेळी चांगला प्रहार केलेला आहे संजय धिंडा चेंडूच्या खाली फलंदाज बाद दीपेश वनगा याची खेळी संपुष्टात आलेली आहे. कम बॅक करताना दिसतोय पुन्हा एकदा जगदंबा स्पोर्ट्स पिंडीपाडा संघ फलंदाज बाद. बघा मी अगोदरच म्हटलं होतं की दीपेशचा जो खेळ आहे परफॉर्मन्स आहे तो चांगला राहिलेला नाही आहे. आणि वाक्य पूर्ण होण्याच्या अगोदरच दीपेशचा झेल हवेमध्ये उडाला आणि संजय याने तो झेल कंप्लीट देखील केला. नवीन बॅट्समन इन झालेला आहे तो म्हणजे जयेश भोरकुण ज्याने आज चांगला प्रदर्शन केलेला आहे, चांगला खेळ दर्शवलेला आहे. तो खेळाडू मदनच्या आतमध्ये इन झालाय. मात्र त्याच्यासाठी देखील चांगला चेंडू हात आलाय. अपील झालेली आहे विकेट किपर कडून ही अपील झाली होती. गोलंदाज इंटरेस्टेड नव्हता. आपण बघितलं की नेहमीच विकेट किपर जास्त उत्साहित असतो अपीलसाठी. नाही धाव चेंडू आलाय. सामना थोडासा कठीण होत असताना हा चेंडू आपण बघतोय. हलक्या तरी खेळण्याचा प्रयत्न. धावची संधी विकेट किपर थोडासा कमी पडलाय. आणि आपण बघतो एक धाव इथे पडून पूर्ण केली गेली. सत्यवान भोरकुण जो फलंदाज सेट झालेला आहे तो आता मात्र स्ट्राईक वरती आलेला आहे. सत्यवान कडे स्ट्राईक येणं फार गरजेचं होतं कारण आपण बघतोय की पहिल्या षटकापासून तो मैदानाच्या आतमध्ये इन झालेला आहे. तो सेट झालाय. हा टेनिस बॉल त्याला फुटबॉल प्रमाणे दिसतोय. मात्र हा चेंडू कशा प्रकारे खेळूनकडे हे देखील पाहणं तेवढंच गरजेचं आहे. आज चेंडू आणि विजयासाठी धावींची गरज आहे ती म्हणजे 18. आज चेंडू 18 धावींची गरज. चांगला प्रहार केलेला आहे. शत्ररक्षक डीप मध्ये मिलिन चांगले शत्ररक्षण करतोय. फक्त एक सिंगल धाव मिळेल, जास्त काय मिळणार नाहीये. काय चांगला कम बॅक. मी अगोदरच म्हटलं होतं की 35 धावा या संध्याकाळच्या सत्रामध्ये चेस करणं भरपूर कठीण होणार आहे आणि ते कठीण झाले देखील. 7 चेंडू आणि विजयासाठी 17 धावींची गरज आहे. 7 चेंडू 17 धावा. जयेश भोरकुण ऑन स्ट्राईक. ऑन साईडला चेंडू खेळून काढला. डीप मध्ये शतरक्षक आहे सुनील भोसल. आउट फील्ड मधला एक जबरदस्त शतरक्षक आहे आणि चांगले शतरक्षण करतोय. एक धाव मिळाली या एका धावेने. धाव फलक 19 धावसंख्येवरती. विजयासाठी आणखीन 16 धावींची गरज आहे. 6 चेंडू आणि विजयासाठी 16 धावा. आपण आता जर हा सामना जर बघितला तर 60-40 मी तर म्हणेन कारण जयेश भोरकुण अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. की 40% सामना अजूनही चंडिका स्पोर्ट्स जो चंद्र संघाच्या बाजूने आहे आणि मित्र म्हणजे 60% हा सामना जगदंबा स्पोर्ट्स पिंटीपाडा संघाच्या बाजूने आहे. चला जास्त वेळ खर्च करू नका. 6 चेंडू आणि विजयासाठी धावींची गरज आहे ती म्हणजे 16 धावींची गरज. मिलिंद धिंडा याला कानमंत्र दिला गेलाय. सहा चेंडू आणि विजयासाठी 16 धावा. पहिले 2 चेंडू भरपूर निर्णायक ठरणार आहेत.
जगदंबा स्पोर्ट्स पेंडेपाडा संघाने नक्कीच चांगली कामगिरी आजच्या दिवसांमध्ये दर्शवलेली आहे. आई चंडिका स्पोर्ट्स झुचंद्र संघाने देखील चांगली कामगिरी दर्शवली आहे. मात्र या सामन्यामध्ये कुठला संघ आणखीन चांगली कामगिरी करेल? पहिले दोन चेंडू निर्णायक ठरतील. चला थोडासा स्पीडअप करायचा आहे, जास्त वेळ खर्च करू नका. आणि प्रेक्षकांना विनंती आहे की आपण मैदानाच्या बाहेरून निघून जायचं आहे. सहा चेंडू विजयासाठी 16 धावींची गरज आहे. सहा चेंडू 16 धावा. पहिला चेंडू बॅट्स एज घेतलाय. चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये निघून गेलेला आहे. डिक्लेअरच्या स्वरूपात आपण बघतोय. काय तिसऱ्या पंचांची गरज लागेल. आपण बघतोय की तो ऑब्जेक्शन घेतलेला आहे. चेक गोलंदाजी वरती नक्कीच ऑब्जेक्शन घेतलेला आहे. आपण बघतोय की मिलिंद डिंडा एक जबरदस्त बॉलर आहे. चांगल्या ऍक्शन मध्ये बॉलिंग करतोय, मात्र त्या ऍक्शन वरती सत्यवान गुरुकुंड पंच सक्षम आहेत. जो निर्णय असेल तो निर्णय नक्कीच दिला जाईल. ऑन साइडला हा चेंडू खेळकडे डीप मध्ये शत्ररक्षक धीरज धिंडा. चांगले शत्ररक्षण झालेलं आहे. एक धाव पहिली पूर्ण झाली आहे आणि आपण बघतोय काय चांगलं शत्ररक्षण. पिकअप अँड थ्रो इमेल प्रमाणे हा थ्रो सरळ बॉलरच्या हातामध्ये झालेला आहे. एक सिंगल धाव आणि या सिंगल धावेनेशी धाव फलक जाऊन पोहोचला आहे. तो म्हणजे 26 धाव संख्येवरती 4 चेंडू आणि विजयासाठी 13 धावेंची गरज आहे. 4-13. चेंडू आपण बघतोय पडल्यानंतर खाली राहिलेला आहे. सबमरीन डिलिव्हरी. सत्यवान भुरकून याला काही समजलेला नाही आहे. हा चेंडू तो निर्धाव आणि आता मात्र सामन्याचं समीकरण पूर्णतः बदललेलं आहे. हिट आउट या गेट आउट. 3 चेंडू 13 धावांची गरज आणि हा चेंडू देखील आलेला आहे निर्धाव. आणि आपण बघतो की या सामन्यावरती जी आपली पकड आहे ती पूर्णपणे मजबूत केलेली आहे. मी अगोदरच म्हटलं होतं की त्या 3 धावा आल्या होत्या, त्या 3 धावा निर्णायक ठरलेल्या आहेत. 2 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. 2 चेंडू 13 धावा आणि हा चेंडू देखील आपण बघतोय फसलाय. झेल तर ड्रॉप झालाय, मात्र आपण पाहतोय की आई चंडिका स्पोर्ट्स झुचंद्र संघाच्या हातामधून हा सामना देखील निसटलेला आहे. आपण पाहतो की एक पाऊल दूर आलेला आहे जगदंबा स्पोर्ट्स पेंडेपाडा संघ विजयापासून, सुपर फोर मध्ये क्वालिफाय करण्यापासून. बॅटची आतली कडा घेतलेली आहे आणि हा चेंडू देखील आलेला आहे निर्धाव. अशा प्रकारे हा सामना इथे जिंकलेला आहे जगदंबा स्पोर्ट्स पेंडेपाडा टीमचा.